महाविकास आघाडीच्या माध्यमातून यापूर्वी फक्त एकच बैठक झालेली आहे, त्यामध्ये अंतिम कोणताही तोडगा झालेला नाही। पण आमचं स्वतः शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची जी मागणी आहे की खासदार म्हणून जेवढ्या आता शिवसेनेच्या जागा निवडून आलेल्या आहेत त्या प्रत्येक ठिकाणी आमचे पर्यायी उमेदवार आता तयार आहेत आणि ते सर्व येत्या लोकसभा निवडणुकीमध्ये निवडून येण्याची 100% खात्री आहे। त्यामुळे ज्या पक्षाच्या जेवढ्या निवडून आलेल्या जागा आहेत ते त्यांच्याकडे राहायला पाहिजेत आणि शिल्लक राहिलेल्या जागेवर चर्चा होऊ शकते, ही एक प्रामाणिक अशी इच्छा सर्व आमच्या सर्वांची आहे। तुम्ही म्हणता की तुमचे खासदार जितके आहेत तितके तुम्हाला जागा हव्या, उर्वरित पक्ष आहे राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा काँग्रेस असेल ते देखील त्यापेक्षा जास्त जागेंचा दावा करतात, मग 48 जागेमध्ये तोडगा कसा काढणार? 48 जागेमध्ये योग्य तो सन्मानपूर्वक तोडगा 100% निघणारच आहे। प्रत्येक तिन्ही पक्षाला 16-16 जागाचा अद्याप असा कोणताही पर्याय चर्चेला गेला नाही, तसा चर्चेला आलासुद्धा नाही आहे। महाविकास आघाडीची याबाबतची पुढची चर्चा जी होईल ही साधारण जून किंवा जुलैमध्ये होईल। विभागवाईज ज्या भागामध्ये ज्या पक्षाचं प्राबल्य आहे त्या पक्षाला तिथं अधिक प्राधान्य दिलं जाईल असं नाही? ज्या शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे यांनी स्वतः म्हणून सांगितलेलं आहे, आता शिवसेनेचे 19 खासदार जरी असले तरी का एखाद्या मतदारसंघामध्ये जर आमच्याकडे उमेदवार कमकुवत असेल आणि दुसऱ्या पक्षाकडे उमेदवार निवडून येण्याच्या क्षमतेचा असेल तर त्या ठिकाणी चर्चा होईल, त्याची अदलाबदल होईल। एवढा मोठेपणा, मनाचा मोठेपणा माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांनी दाखवलेला आहे। परंतु एक मात्र नक्की की लोकसभा असेल किंवा विधानसभा असेल, महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी एकत्रित सामंजस्याने एकत्रित उभे राहील, लढेल आणि मोठ्या प्रमाणात जागा जिंकून दाखवेल। महाविकास आघाडीने एक अंतर्गत सर्वे केला होता लोकसभा जागांना? नाही, महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही काही सर्वे केलेला नाही। पण एक मात्र नक्की भारतीय जनता पक्षाने जो सर्वे केलेला आहे असं जे ऐकिवात आलेलं आहे खास करून तावडे समितीकडून, त्या तावडे समितीने दाखवून दिलेलं आहे की महाराष्ट्रामध्ये हे जी पनवती त्या जवळ घेतल्यानंतर भाजपाची अधोगती व्हायला सुरुवात झालेली आहे आणि त्यामुळे भविष्यामध्ये भाजपाला फार मोठं यश महाराष्ट्रामध्ये मिळणार नाही, हा अहवाल भारतीय जनता पक्षाच्याच सर्वे डिपार्टमेंटने दिलेला आहे।